मी या ठिकाणी महायुतीचे जे आमदार आहेत आणि विशेष करून शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांना तुमच्या मार्फत धन्यवाद देण्याकरता म्हणून मी उभा आहे. मी त्यांना आता तिथेही धन्यवाद देऊन आलो. तिथे म्हणजे त्यांनी आता पायऱ्यांवर आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा एक फोटो लावलेला बॅनर हातामध्ये घेतला होता आणि उद्धव साहेबांना खुर्चीवर बसवून ते उद्धव साहेबांच्या नावाने घोषणा देत होते. सुरुवातीला मला असं वाटलं की ते उद्धव साहेबांच्या विरोधात घोषणा देत आहेत आणि म्हणून मी त्यांच्या तिथे गेलो, कारण मी एकटाच होतो. आणि मी पाहिलं तर ते उद्धव साहेबांच्या विरोधात घोषणा देत नव्हते, तर ते पश्चाताप व्यक्त करत होते. ते पश्चाताप हा व्यक्त करत होते की एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा पवार असतील यांच्या नादाला लागून आम्ही उद्धव साहेबांचं सरकार घालवलं. उद्धव साहेबांना खुर्चीवरून आम्ही खाली त्या ठिकाणी उतरायला लावलं ही आमची एक प्रकारे चूकच झालेली आहे आणि म्हणून त्याचा पश्चाताप म्हणून त्यांनी प्रतिकात्मक उद्धव साहेबांचा फोटो खुर्चीवर बसलेला लावला. याचा अर्थ शिंदे गटाच्या आणि महायुतीच्या आमदारांनी एक प्रकारे महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान केलेलं आहे की आम्ही चूक केली आणि म्हणून या वेळेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा सन्मानानं महाराष्ट्रातल्या जनतेनं उद्धव साहेबांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवावं असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून ते ज्या ठिकाणी घोषणा देत होते त्या ठिकाणी मी जाऊन त्यांच्या समोर त्यांचं अभिनंदन हे केलं. पण पुन्हा एकदा तुम्ही या ठिकाणी प्रश्न विचारलात म्हणून मी कशाबद्दल अभिनंदन केलं ते सांगण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. अभिनंदन त्यांना झालेल्या पश्चातापाबद्दल, अभिनंदन त्यांनी उद्धव साहेबांना खुर्चीवर बसवून घोषणा दिल्या याचा अर्थ त्यांनी आपल्या नेत्यांचा एक प्रकारचा निषेधच केलेला आहे, म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलं. वरती काय लिहिलंय त्यांनी, बरोबर आहे, किस्सा खुर्ची का ना असंच लिहिलंय ना वरती. याचा अर्थ वरती जे वाक्य लिहिलंय ते महत्वाचं आहे की उद्धव साहेबांची खुर्ची आम्हाला तुम्ही ओढायला लावलीत, पुन्हा उद्धव साहेबांना खुर्चीवर बसावं असाच त्याचा अर्थ माझ्या दृष्टीने निघतो, म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.